पाटीलनगर राज्यभर जिल्ह्याभर शहरातून जो उमेदवार त्याच्याबरोबर ताकदी सांगा मराठा समाज तुमच्याशी डिबेटला तुमच्याशी चर्चेला कुठेही तयार आहे कारण आमची बाजू ही सत्तेची विषय मांडतो तर राहिला त्याच्या पुढचा विषय का त्यांनी हाकीनी मराठा समाजाला आव्हान जय शिवराय सरकार जे रिचार्ज करून हे प्यादी उभा करते सरकारला विनंती असे उभे करू नका आणि हे जे लक्ष्मण हाके आहे ना वडापाव खाऊन उपोषण करणारे त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाव मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये सरकारला मी विनंती करेल की त्यांनी 13 तारखेपर्यंत सगळी सोयरा कायदा पारित करावा नाहीतर जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे आम्ही 288 जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता 13 तारखेपासूनच पूर्ण तालुका वाईज गाव वाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे जय जव जय शिवराय लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील धरुण भाऊ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे का दादा भाऊ जनहितेने जे त्या आपल्या समाजाचं पा जातीचं पा लक्ष्मण हाके धनगर हे माळी हे वंजारी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे का यांचा बोलवता धनी कोणीतरी आहे आणि धनभाऊला एक शेवटची विनंती अशी आहे का जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे का मागं छत्रपतींचा लोगो आहे का जारांगे पाटलांचा लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले हा विषय फक्त तुमच्या बीडपुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविलाजाने बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असेल भगवान बाबा प्रसन्न असेल यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर अडवल्या आणि पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला कुठं ठेस पोचल आणि आम्ही कुठं उग्र रूप धारण करण हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका मदन भाऊ तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय आम्ही तेच नियम पाळणार आहेत पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करताना आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून देऊ